मध्ये 8 लाख रुपयांचा 3 तोळे सोने जप्त करण्यात आले. तर अमरावतीमध्ये कंत्राटदाराकडून 4,02,000 रोकड जप्त करण्यात आली. आगामी निवडणुका दरम्यान शहरातील अनेक ठिकाणी नाकाबंदी करत तपासणी मोहीम सुरू करण्यात आली. या मोहिमेतच नागपूर मुंबई विदर्भ एक्सप्रेस मध्ये 8 लाख रुपयांचा 3 तोळे सोने जप्त केले असून रेल्वे पोलिसांनी एका आरोपीला अटक केली. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर ही रक्कम सापडल्याने त्या अनुषंगाने तपास सुरू आहे. तर अन्य एका कारवाईत अमरावतीला येणाऱ्या कार मधून 4,02,000 रोकड जप्त करण्यात आली. ही रोकड अकोला येथील बांधकाम कंत्राटदाराची असल्याचं कळते. पोलिसांनी कार आणि रोकड जप्त केली आहे. महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील आणि काँग्रेस नेते विशाल पाटील यांना भारतीय जनता पक्ष देण्याची खुली ऑफर दिली. काँग्रेसने तुम्हाला लोकसभेचं तिकीट न दिल्यास भाजपमध्ये या असे ते म्हणाले. मात्र ऑफर देताना त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर निशाणा साधलाय. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने वसंतदादा पाटील घराण्याची वाट लावल्याचा आरोप त्यांनी केला. महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी वसंतदादा पाटलांच्या वारसांना भाजपा देण्याची ऑफर देताना थेट काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर निशाणा साधलाय. काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली तर तुमचा पराभव होईल असे सांगतानाच तिकीट मिळाले नाही तर भाजपात या असे निमंत्रणच त्यांनी दिले. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतदादा पाटील यांचे नातू आणि माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील यांनी काही दिवसांपूर्वी काँग्रेसचा राजीनामा दिला. धरणाला आमचं आव्हान आहे, तिकीट मिळालं फार चांगलं, तुम्ही काँग्रेस वरून लढा, तुम्हाला हरण्याची इच्छा आहे तर तुम्ही हरा, तर तुम्ही जिंकण्याची शक्यता नाही. पण तिकीट नाही मिळालं आणि स्वाभिमानाला मिळालं तर अपमानाने काँग्रेस मध्ये बाहेर पडा. भारतीय जनता पार्टी पाय धड्या घालून तुमचं स्वागत करायला तयार आहे, कारण तुम्ही दादा घराण्याचे वंशज आहात. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतदादा पाटील यांचे नातू आणि माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील यांनी काही दिवसांपूर्वी काँग्रेसचा राजीनामा दिलाय. चंद्रकांत पाटील यांच्या या ऑफर नंतर विविध राजकीय चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यातच आता भाजपाकडून त्यांना खुली ऑफर देण्यात आली, त्यामुळे ते आता काय निर्णय घेतील याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. भारत बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल केलाय. सरकार हे डोक्याने चालवायचे असते, मात्र मोदी हे गुडघ्याने सरकार चालवत असल्याची टीका त्यांनी केली. सोलापूर लोकसभेच्या प्रचाराची सुरुवात वंचित बहुजन आघाडीने मंगळवेढा येथून केली. यावेळी भारत बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मोदींवर जोरदार टीका केली. पुलवामा हल्ल्यानंतर सगळे जग थांबण्यासाठी सांगत असताना कर्जबाजारी पाकिस्तानवर मोदी सरकारने 14 दिवसांनी हल्ला चढवला. एकदम हल्ला केला पण निदान एखादा तरी मारायचा होता अशा शब्दात प्रकाश आंबेडकरांनी हवाई हल्ल्याच्या मुद्द्यावरून मोदी सरकारवर घणाघात केला. या हल्ल्यानंतर चीनने पाकिस्तानला 2,00,000 कोटी रुपयांची मदत केली. पाकिस्तान कर्ज फेडण्याच्या मागे लागला असताना मोदींच्या चुकीमुळे पाकिस्तानला मदत झाल्याचा दावाही आंबेडकरांनी केला. 14 दिवस शांत बसला, 15व्या दिवशी कुठला मासा चावला कोणाला माहिती, उचलला विमानान टाकून आला. बरं टाकलं तर टाकलं, 2-4 मारायचे तर खरे, एकही मेला नाही अशी परिस्थिती. आम्ही विचारत नाही तर जग विचारतो. अरे बाबा एखादी बॉडी तर दाखव, तुम्ही 300 म्हणताय, एखादी बॉडी तर दाखव. जसे दिवस जवळ यायला लागले आणि पाकिस्तान हा डिफॉल्टर होऊ नये, बँकरप्ट होऊ नये, बुडीत खातं त्याचं निघू नये, म्हणून मागच्या आठवड्यामध्ये त्याला 2,00,000 कोटीचं कर्ज देऊन तो मोकळा. म्हणजे पाकिस्तानचा तो दगडा खालचा हात होता की जग पडत होत, संधी मिळाली की त्याच्या दगडाच्या हाताखालच्याला घेतूनच काढून टाकायचा आणि ह्याचा नांगी मोडून टाकायची, ही जी वेळ वाट समजत होती ती वाट या मोदीने घालवली. एवढं आपण नोटबंदीच्या काळात केलेल्या घोटाळ्यातून आलेले 40% कमिशनची रक्कम आता निवडणुकीत खर्च केली जाणार असून पैशांच्या जोरावर माझ्या मोबाईल वरती मेसेज आला की 12 वाजता पंतप्रधानाचं महत्वपूर्ण स्टेटमेंट, म्हटलं आता पुन्हा नोटबंदी येते की काय. आणि पुन्हा गाढवपणा त्यांनी केली, पुन्हा गाढवपणा. समाजातील अनुसूचित जाती जमात आणि मुस्लिम हे दोन वर्ग भाजप आणि काँग्रेस या दोघांनाही मतदान करणार नसून याचा सगळ्यात जास्त फायदा वंचित बहुजन आघाडीला होणार असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला.